नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव एग्जाम हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. मेगा भरतीची जाहिरात ही काही दिवसांमध्येच या ठिकाणी येणार आहे. त्या जाहिरातीला अनुसरून पॉलिटी या विषयाविषयी आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्या पॉलिटी विषयामधील महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे राज्य मंत्रिमंडळ. या चॅप्टरवरती एखादा ना एखादा प्रश्न आपणास कुठल्या ना कुठल्या प्रश्नपत्रिकेत बघावयास मिळतो. तरी आपण त्याच्या मंत्रिमंडळाविषयी ज्या महत्त्वाचे मुद्दे आहेत, सर्व मंत्रिमंडळामधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, नियुक्ती तरतुदी ज्या आहेत, त्याविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या घटनेमध्ये केंद्राप्रमाणेच एक राज्यस्तरावर देखील सुद्धा एक संसद प्रणाली नुसार संसदीय शासन पद्धतीची रचना या ठिकाणी आपण ॲक्सेप्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा कलम म्हणजे कलम 163 या कलमानुसार राज्याच्या मंत्रिमंडळाच्या दर्जाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर कलम 164 नुसार राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री त्यांची नियुक्ती, पदावधी, जबाबदारी, पात्रता, पगार व भत्ते आणि शपथ या सर्व बाबींची तरतूद मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे हे आपणास बघावयास मिळते. त्याच्यानंतर कलम 163 नुसार राज्यपालास सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. कलम 163 हे एक महत्त्वाचे कलम आहे. त्याच्यामध्ये मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येत नाही. त्याच्यामध्ये 64(1) नुसार मुख्यमंत्री हे राज्यपालाकडून नियुक्त केले जातील आणि इतर मंत्री हे राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावरून नियुक्त केले जातील हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते मंत्री अधिकार पद धारण करतील. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर की छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांमध्ये आदिवासी कल्याणासाठी एक मंत्री असेल व त्याशिवाय त्यांच्याकडे अनुसूचित जातीचे व मागासवर्गाचे कल्याण कार्य किंवा अन्य कोणतेही काम यांचा प्रभार असू शकेल. म्हणजे या ठिकाणी ह्या राज्यांची नावे छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा ह्या राज्यांची नावे लक्षात ठेवणं आपण गरजेचं आहे. त्याच्यानंतर विधानसभेतील जे काही मंत्रिमंडळ आहे त्याच्या संख्येविषयी, मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येविषयी या ठिकाणी माहिती जी आहे ती आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या ही राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या 15% अधिक असणार नाही, परंतु मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांची एकूण संख्या 12% कमी असणार नाही. ही तरतूद घटनेमध्ये 91 घटनादुरुस्ती कायदा 2003 अन्वये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो की जो काही मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये मंत्रिमंडळ हे विधानसभेस हे सामुदायिकपणे जबाबदार असेल. हा मुद्दा 164(2) कलम 164(2) लागू होतो. त्यानंतर जो पक्षांतर बंदीचा मुद्दा आहे जो की खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जो मंत्री सलग सहा महिन्याच्या कालावधीत राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रीपद असा कालावधी संपताच संपुष्टात येईल. त्याच्यानंतर जे काही पक्षांतर बंदीचा जो मुद्दा आहे तो सर्व ठिकाणी लागू आहे. राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील म्हणजे विधानसभा असेल, विधान परिषद असेल, कोणत्याही पक्षाचा कोणताही सदस्य जर पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आला असेल तर तो मंत्री म्हणून होण्यासुद्धा अपात्र असेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचे मुद्दे हे आहेत की कलम 163 व 164 या दोन कलमामध्ये राज्यस्तरीय शासन व्यवस्थेबद्दल काही तरतुदी दिल्या आहेत. त्या तरतुदी म्हणजेच कलम 163 व 164 या दरम्यान जे कायदे आहेत ते कलम आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच राज्य मंत्रिमंडळाशी संबंधित 163 व 164 हे कलम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि